इलेक्शन हरल्या होत्या आणि त्यानंतर तदनंतर शंकरराव चव्हाण साहेबांना सुद्धा आपलं मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा 1975 त्यावेळी द्यावा लागला. राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली होती आणि त्यावेळेस आपलं स्वतःचं घरच नाही मुंबईमध्ये, अशी जाणीव प्रत्यक्ष आम्हाला सर्वांना झाली की आपलं घरच नाही मुंबईमध्ये. मग वडील म्हणाले की काय हरकत नाही, आमदारांना एक खोली मिळते त्या आमदार निवासामध्ये आपण जाऊन राहू, आणि दुसरी एक खोली त्यावेळेसचे आमदार साहेबराव बारडकर यांची होती, तर दोन खोल्या त्यावेळेस राज्याचा राहिलेला मुख्यमंत्री 1975 नंतर आमदार निवासातल्या दोन खोल्यामध्ये आमचं सर्व कुटुंब राहिलं. हे मला मुद्दाम या ठिकाणी हा क्षण सर्वांना सांगितला पाहिजे आणि तो माझा आयुष्यामधला टर्निंग पॉईंट निश्चित मला मान्य करावा लागेल की अशा साध्या पद्धतीने शंकरराव चव्हाण साहेबांनी आपलं त्याचं उभं आयुष्य त्यांनी जे घातलं त्या खोली आजही त्या ठिकाणी आम्ही साधारण 1.5 ते 2 वर्ष राहिलो होते मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आय थिंक इट इज रूम नंबर 111, 112 कदाचित आमदार निवास. आय डोंट नो. आपल्याकडे आईंच्या शब्दातच एक क्लिप आहे, ती आपण ऐकूया. स्वीकारलेला हा राजकारणाचा मार्ग आम्ही पत्करलेला, त्याच्यामध्ये खासखळगे नक्कीच असणार. आता जसं आम्ही आनंदात आहोत किंवा साहेब सत्तेवर आहेत, सत्य कुठली गोष्ट परमनंट नाही, त्याच्यामुळे वाईट वाटलं थोडा वेळ. आणि मग मुलांचे अशोक आणि मंगल, माझी धाकटी मुलगी, त्यांचे दोघांचे शिक्षण शेवटचे वर्ष होते, ते केटरिंगला होती शेवटच्या वर्षाला, अशोक BSC होता. साहेब म्हणाले तुझ्या आपण जाऊ नांदेडला आणि हे मुलं हॉस्टेलमध्ये ठेवू. मी त्यांना म्हणाले मला हे पटत नाही तुमचं, अशा वेळेला मुलांची सायकॉलॉजी बघणं हे माझं काम आहे, तुमचं काम आहे, ठीक आहे तुम्हाला पटतं तुम्ही सल्ला दिला, पण मी माझे मुलं हॉस्टेलला ठेवणार नाही. काल चीफ मिनिस्टरच्या बंगल्यामध्ये राहिलेले मुलं आणि आज ते हॉस्टेलमध्ये राहिले तर मुलांचा अभ्यासापेक्षा वेळ वायाला जाईल आणि त्यांना मी माझ्यापासून लांब नाही ठेवू शकणार. तुम्ही आमदार आहेत, आपल्याला घर नाही राहायला, मला त्याच्यात काहीही लाज वाटत नाही, मी एका खोली संसार करायला तयार आहे, तुम्ही हा निर्णय माझ्यावर सोपवा. त्या हिशोबाने आम्ही आमदार निवासामध्ये राहायला गेलो. थोडे दिवस वाईट वाटतं, माणसाला सद्य परिस्थितीला तोंड देणं हेच मला जास्त आवडतं. प्रचंड इन्स्पायरिंग गोष्ट आहे अमिताजी. आता नानांचे दोन्ही नाती श्रीजया आणि सुजया इथं आहेत, तर मला तुम्हाला विचारायचं आहे, आपण लहान असताना नाना एवढी मोठी पर्सनॅलिटी होते, तुम्हाला त्याचं काही जाणीव होती, काही कळालं तुम्हाला त्यावेळेस की हाऊ बिग युअर ग्रँडफादर वॉज? नाही, आय डोंट थिंक आम्ही असं कधी नानांनी आम्हाला फील करू दिलं आहे की ही वॉज सच अ बिग पर्सनॅलिटी. ही वॉज ऑलवेज आर आजोबा, ऑलवेज आर नाना. अँड मला आठवण आहे की आम्ही स्कूलवरून यायचो आणि नाना दिल्लीवरून यायचे, तर त्यांच्या खिशात आहे ना महा लॅक्टो भेटायची फ्लाईटमध्ये, ते आमच्यासाठी 2 चॉकलेट त्यांच्या ब्लेझरच्या खिशात नेहमी ठेवायचे. आणि वी यूज टू वेट, स्कूलवरून आलो की पहिले पळायचो आम्ही, अँड वी यूज टू गो हंट इन हिज पॉकेट्स की कुठे आहे आमची चॉकलेट. सो या, इट वॉज अ व्हेरी, he was a very humble person, very warm person. Same thing, I don't want to say anything. काय वेगळी आठवण? नाही, आमच्याबरोबर खूप लाड करायचे आणि वी यूज टू प्ले बॅडमिंटन. ते 80 इयर्स चे होते पण आमच्याबरोबर रोज मरीन ड्राईव्हला चालत जायचो आम्ही, कॉर्न खायला जायचो, रोज बॅडमिंटन खेळायचो, कॅरम खेळायचो, तर खूप मजा करायचो लहानपणी. पण असं कधी घडलंय का की एखादी परमिशन तुम्हाला जर आई बाबांना जर विचारायचं असेल ती नानांना विचारून तुम्ही केलेली आहे? हो, हजारदा. मम्मी हिटलर असायच्या कारण आम्ही नानांनाच विचारायचो सगळं. मम्मी हिटलर होत्या घरी? आताही आहे. आताही. थँक्यू. म्हणजे कुसुमताईच्या सासू एवढ्या रडल्या, मी म्हणलं आई रडण्यासारखं काय, नाना नीट होतील, चांगले होतील, तरी नाही म्हणे म्हणे अमिता आपल्या एवढी मोठी वटवृक्ष आहे, त्याला काय झालं तर आपण सगळे पोरके होऊ, सावलीतून आपण निघून जाऊ, तो शब्द मला आठवतं. आणि त्यानं कालंदिनी ती आजारी पडल्या,
ते गेल्यात म्हणजे आम्ही सिरियस झाले होते साहेब, बाईसाहेब सिरियस झाले होते तेव्हा मग आम्ही नानांना तिथेच आम्ही हॉस्पिटलमध्येच बसलो होतो की कधी काय होतं. पण नानाचा स्थिरपणा आणि जे कॉन्फिडंट आणि शांतपणा म्हणजे धीर देण्यासाठी ते रडले नाही का म्हणून अशोकला त्रास होईल. आय वॉज देअर बिकॉज थ्रू आउट द प्रोसेसिंग मी होती तेव्हा. आणि अशोकला म्हणले त्यांनी विचारलं म्हणजे आम्ही कुठे कडी नाही बेटा तू कमी करलं आपण सगळंच काय करायचं पण नीतीचं आहे ते होणार होतं ते झालं तू काही मनाला लावून घेऊ नको. मग पण 10 दिवसांनी आम्ही अलाहाबादला गेलो अस्थिविसर्जन करायला. आम्ही सगळे गेलो अस्थिविसर्जन करून घरी आलो तर मग हे कामाला गेले आणि मी त्यांच्याकडे बसायला गेली तर मला विचारतात मला तुला एक विचारायचं आहे मला का काय ना काय अशोक रडला होता का अस्थिविसर्जन करताना. म्हणजे ही वॉज सो की माझ्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून आपण स्वतः घट्ट झाले आणि तोच आणि वर्षभर मग कधी आजारी पडले कधी काय झालं तर म्हणायचे तुम्ही मनाची तयारी करा माझा आजारी आहे कधी काय होऊ शकतो मनाची तयारी करा हिंमत द्या. मला नेहमी सांगायचे तू हिंमत ठेव त्याला सांभाळ माझा अशोक खूप हळवा आहे. अजूनही जेव्हा आम्ही तो एक फिल्म बनवली ती अजूनही जेव्हा आम्ही तो फिल्म बघतो की नानाचं विमानामध्ये ते कॉफिन आणलं होतं दॅट अजूनही टच करतो आपल्याला आणि माझ्या डोळ्यात अजूनही पाणी येतं. जसं आपला आमच्या केशवरावनी सांगितलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तसं अजूनही वाटतं की एवढ्या मोठं व्यक्तिमत्व ही शुड लिव्ह अ लिटल लॉंगर माय चिल्ड्रन आर ग्रोईंग आणि त्यांना त्यांचे आजोबा अजून थोडेसे हवे होते असं एक आम्हाला नेहमीच वाटतो. पण तो मी वाटतं की माझ्या मुलांना सुद्धा आजोबांची साथ जर मिळाली असती तर फार छान झालं असतं. कारण काय मला माझ्या आजोबांची साथ हे वयाच्या 20 वर्षापर्यंत मिळाली पण नियत तिचं काय कोण काही करू शकत नाही. आय पॅचअप संसाराच्या गाळ्या चालवताना आपल्याकडे संस्कृती आपली असते की आपण शांत राहायला पाहिजे. एक जण तो नाही दोघांमध्ये आमचं असं असतं की जर एक हायपर झाला तर दुसरा शांत होतो अँड काळानंतर आपण जेव्हा जेव्हा सगळे शांत झालं तर मग वी एक्सप्लेन इच अदर अँड समजा मी चुकली असेल तर आय से सॉरी अँड ही डझन ही अग्रीज की ओके आय मेड दिस थिंग ही से सॉरी. तर नथिंग असं माफी मागायचं आपलं स्त्रीधर्मच आहे तर आपण पहिल्याच स्त्रीधर्माने सॉरी केलं सांगितलं पाहिजे. माझ्या ह्याच्यात तर म्हणजे सगळ्यात पहिलं मीच सॉरी म्हणतो. वा मग आता मला वाटतं तू जरा हिंट देऊ शकतो काय ना. हा हा संसार धर्म आहे. जी ताईंचा फेवरेट ऍक्टर कोण ऑल टाइम फेवरेट ऍक्टर. अशोक चव्हाण. बरोबर आहे. यस यस मेरे सपनों की रानी कब आएगी तू असं गाणं होतं ते. गाऊन म्हणायचं आवाज काय एवढा चांगला नाही आहे परंतु प्रयत्न करतो. आपलीच ऑडियन्स आहे. मेरे सपनों की रानी कब आएगी तू आई रुत मस्तानी कब आएगी तू बीती जाए जिंदगानी कब आएगी तू चलिया तू चलिया एवढं तिथं मजा असते येत नाही. अरे थँक्यू थँक्यू सो मच. आजचं जे गाणं जिंदगी कैसी है पहेली हाय कभी तो हसाए कभी ये रुलाए. थैंक यू. पल पल सोच में आना ना हलचल दिल में मचाना ना देखो मेरी नींद उड़ाना ना धीरे धीरे सपनों में आना ना तुझे मेरी कसम वो हुआ जो पहले कभी ना हुआ कहीं भी दिल ना लगे ये तूने ऐसा क्या किया हर चेहरे में अब तू ही तू आती नजर है ये मस्त हवा तेरी खुशबू लाती इधर है शीशे में तेरे है साया मेरा इतना ना सताओ सनम. थैंक यू.